मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी संपूर्ण जिल्हाभर सकल मराठा समाज आणि क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलनं सुरू आहेत गडिंग्लजमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं बेमुदत ठिया आंदोलन सुरू करण्यात आलं आहे खासदार धनंजय महाडिक यांनी आज गडिंग्लज इथल्या मराठा मोर्चाच्या आंदोलन स्थळी जाऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आपली भूमिका असून संसदेतही आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला आहे असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं खासदार धनंजय महाडिक यांना मागणीचं निवेदन सादर केलं यावेळी रामराजे कुपेकर किरण कदम दिलीप माने पृथ्वीराज पाटील विकास पाटील दादासाहेब मोहिते विकास मोकाशी पिंटू मांगले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते